स्थानिक लोकांना उद्ध्वस्त करून विकास होऊ देणार नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय. दिल्लीतील अधिवेशन संपल्यानंतर राज्य सरकार सोबत चर्चा करू असं देखील शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. नवी मुंबईतल्या नयना सिडको प्रकल्पाबाबत चर्चा करू अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे. तर स्थानिकांच्या मागणीनुसार आवश्यक पावल टाकू असं देखील यावेळेला त्यांनी म्हटलेलं आहे. देशातल्या सर्वात मोठ्या हिऱ्याचा प्रकल्पाचं सुरतमध्ये पंतप्रधानांनी उद्घाटन केलं अशी टीका देखील शरद पवार यांनी केली आहे. पण स्थानिक लोकांना उद्ध्वस्त करून विकास ही जे संकल्पना कोणी करत असेल त्याची गोष्ट आम्ही मान्य करणार नाही. आणि ते अधिवेशन संपल्यानंतर राज्य सरकारला विश्वासात घेऊन आणि स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन या नयना प्रकल्पाच्यासाठी जी काही आपल्याला तुमची मागणी असेल त्याची पूर्तता करायला जी काही भावनता करायला आवश्यकता असेल त्यामध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून मी आणि माझे सगळे सहकारी तुमच्याबरोबर आहोत. आज देशाचे प्रधानमंत्री सुरतला गेले कशासाठी गेले? देशातला सगळ्यात मोठा हिऱ्यांचा प्रकल्प आज त्याचं उद्घाटन सुरतमध्ये ते करत होत. पण आज देशाचे प्रधानमंत्री इथं काय होतं याचा विचार करत नाही. इथं जे झालंय ते सुरतला कसं येता येईल याचा विचार करतायत आणि इच्छापेक्षा मोठा प्रकल्प तिथे होईल अशी काळजी त्या ठिकाणी घेतात. देशाचा विचार करण्याची दृष्टी ज्या व्यक्तीमध्ये नाही त्याच्या हातामध्ये आज देशाची सत्ता आहे